देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजीपण। अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बापरखुमा देवी वरु खून बानली कैसी। जय हरी विठ्ठल। भगवंत भक्तासाठी अनंत रूप धारण करतात आणि अनंत लीला देखील करतात। दक्षिण भारत म्हणजे भक्ती देवीचे उगमस्थान। या दक्षिण भारतामध्ये अनेक थोर संत आचार्य होऊन गेले। त्यांच्यापैकी मध्व संप्रदायातील आचार्य वाधिराज तीर्थ। वाधिराज तीर्थ जेव्हा तीर्थाटन करत पुण्याला आले तेव्हा तिथे विद्वानांची सभा भरली होती। सर्वात सुंदर रसपूर्ण थोर असा काव्यग्रंथ कोणता यावरती चर्चा सुरू होती। या विद्वत सभेत अनेक पंडितांनी वेगवेगळे ग्रंथ वाचले, परंतु त्यामध्ये एका पंडिताने शिशुपाल वधाय या ग्रंथाचे वाचन केले। सर्वांनी त्या पंडितांची खूप स्तुती केली। शिशुपाल वधाय हा मायावादी ग्रंथ होता। या ग्रंथामध्ये शिशुपालाची स्तुती केली होती, सगळं वर्णन शिशुपालाच्या बाजूने केलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांची निंदा केली होती। तत्कालीन आसुरी वृत्तीच्या लोकांनी व्याकरण आणि काव्याचे गुणगान करत सर्वात रसपूर्ण ग्रंथ हाच आहे असा निष्कर्ष काढला। परंतु भगवंतांचे भक्त भगवंतांची निंदा कशी काय सहन करतील? वादिराज तीर्थ म्हणाले, या ग्रंथापेक्षा अतिशय थोर अतिशय श्रेष्ठ काव्यमय रसपूर्ण असा रुक्मिणीश विजया नावाचा ग्रंथ उडप्पीमध्ये आहे। मला 3 आठवडे इतका वेळ द्या, मी तो ग्रंथ घेऊन येतो आणि त्यानंतरच आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचा। सभेतील राजा आणि इतर विद्वान पंडितांनी या गोष्टीला होकार दर्शविला। रुक्मिणीश विजया नावाचा कोणताही ग्रंथ उडप्पी येथे नव्हता। वाधिराजांनी रुक्मिणीकांत पंढरीनाथ पांडुरंगांना प्रार्थना केली आणि भगवंतांना प्रार्थना करत म्हणू लागले, हे भगवंता, तुमच्या नावाचा कोणताही असा ग्रंथ नाही, मला 3 आठवडे अवधी आहे, मला तुमची स्तुती करण्याची संधी द्या। आणि हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली। 3 आठवड्यात तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला। 3 आठवड्यानंतर वाधिराज तीर्थ तो ग्रंथ घेऊन सभेत आले। पंढरीनाथांनी कशा प्रकारे रुक्मिणी देवीचे हरण केले या सुंदर लीलेचे काव्यमय रचना ऐकून सगळे लोक मुग्ध झाले। सगळ्यांनी गजर केला, रुक्मिणीश पंढरीनाथ भगवान की जय, वाधिराज तीर्थ आचार्य की जय, असा जय जयकार करत या ग्रंथाची मिरवणूक हत्तीवरून काढली। आता वाधिराज तीर्थ हे पंढरपूरकडे निघाले। पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी ते पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन, भगवत नामाचा जप हाच त्यांचा नित्यनेम। असेच पंढरपूरमध्ये निवास करत असताना एक दिवस एक शेतकरी वाधिराजांकडे आला आणि येऊन सांगू लागला, तुमच्या आश्रमातील घोडा माझ्या शेतात येतो आणि माझ्या शेतातील धान्य खातो। तेव्हा वाधिराज म्हणाले, आमच्या आश्रमात कुठल्याही प्रकारचा घोडा नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे। त्यावेळेस शेतकरी म्हणाला, असं कसं? मी 3 वेळा बघितलं माझ्या डोळ्यांनी की जेव्हा तुम्ही दशावतार स्तोत्र गातात तेव्हा तो घोडा येतो, माझ्या मळ्यात चरतो आणि तुमच्या आश्रमात जातो। तेव्हा वाधिराज विचार करू लागले, पण त्यांना काही समजना। जेव्हा तो शेतकरी शेतात जाऊन पाहू लागला तर त्यावेळेस त्याचा शेतातील सगळं धान्य हे सोन्याचं झालं होतं आणि तो त्या गोष्टीचा फार नवल करू लागला। त्याला लक्षात आलं की जगाचे मालक स्वतः भगवान पंढरीनाथ हायग्रीव रूपामध्ये म्हणजे घोड्याच्या रूपामध्ये वाधिराजांना भेटण्यासाठी येतात। हा शेतकरी पश्चाताप व्यक्त करू लागला, भगवंतांकडे प्रार्थना करू लागला। इतकंच काय, तो भगवंतांचा भक्त झाला आणि त्याने सर्व शेत हे मध्व संप्रदाय मठाला दान केले। यापुढे वाधिराज तीर्थ रोज सकाळी चना सुकामेवा गुळ तूप याचा नैवेद्य डोक्यावर घेऊन दशावतार स्तोत्र गात आणि जेव्हा ते दशावतार स्तोत्र गात तेव्हा भगवंत हायग्रीव रूपामध्ये येऊन त्यांच्या खांद्यावर 2 पाय ठेवून प्रसाद ग्रहण करत, संपूर्ण प्रसाद ते ग्रहण करत आणि थोडासा प्रसाद वाधिराजांसाठी ठेवत। परंतु त्या काळचे काही लोक हे म्हणायचे की वाधिराज तीर्थ एका रूममध्ये तिकडे खोलीमध्ये दाखवतात नैवेद्य आणि मग आपण कुठं बघितलं भगवंत खातात की नाही, आणि म्हणून परीक्षा बघायची म्हणून त्यांनी त्या नैवेद्यामध्ये विष कालवलं। आता हा नैवेद्य वाधिराजांनी भगवंतांना दाखवला, त्यावेळेस भगवंतांनी सर्व प्रसाद खाल्ला, वाधिराजांसाठी काहीच ठेवलं नाही। परंतु त्या दिवशी भगवंतांचे विग्रह निळ्या रंगाचे पडले, तेव्हा सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि पश्चातापही झाला की आपण किती मोठा अपराध केला। या प्रकारे वाधिराजांबरोबर भगवंत स्वतः लीला करत। आजही कर्नाटकमध्ये वाधिराज तीर्थमठामध्ये भगवंतांची सेवा केली जाते। हायग्रीव रूपामध्ये भगवंत आजही त्या ठिकाणी आहे। यावरून आपण एक गोष्ट समजू शकतो की भगवंतांवरती असणारं प्रेम आणि विश्वास याने भगवंत आपल्याशी आदान प्रदान करतात।
आपली स्थिती एवढी उच्च नाही, परंतु साधू संतांनी सांगितलेला हरिनामाचा विश्वासाचा हा जो मार्ग आहे यावरती आपण दृढ असणं गरजेचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.